संस्थेमध्ये काम करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांसाठी आपण एक VVIP पक्ष तयार केलेला आहे, त्यानंतर VIP कक्ष तयार केलेला आहे आणि या VIP कक्षामध्ये 10,000 खुर्च्या आहेत. कृपा करून आपल्याकडे जे सरपंच असतील, जे पोलीस पाटील असतील, जिल्हा परिषद मेंबर असतील, विविध समित्यांचे सभापती असतील, नगरपंचायतचे अध्यक्ष, नगरपंचायतचे सन्माननीय नगरसेवक असतील, या सर्वांना मी विनंती करतो आहे की जर सिक्युरिटीमध्ये जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर कृपा करून तुम्ही तुमचं डेजिग्नेशन सांगा. कारण बऱ्याच लोकांना जे पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा आपण पासेस दिलेले आहेत, पण एकदा कदाचित एखादा जिल्हा परिषद सदस्य असेल, पंचायत समिती सभापती असेल किंवा सदस्य असतील यांनी कृपा करून या संदर्भामध्ये थोडी आपण नोंद घ्यावी. आणि सिक्युरिटीवाल्यांना सुद्धा मी विनंती करतो आहे की जर त्यांनी सांगितलं की मी गावचा सरपंच आहे, मी जिल्हा परिषद मेंबर आहे, मी पंचायत समिती सदस्य आहे किंवा गावचा पोलीस पाटील आहे, या सर्वांसाठी आपण VIP कक्षामध्ये 10,000 खुर्च्याची व्यवस्था केलेली आहे. मला पूर्ण विश्वास आहे अशा पद्धतीनं जर आपण आजचा कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ शकलो तर निश्चितच गौतमी पाटील आपल्या समोर तो येणारच आहे, पण त्यांच्यासोबत सुद्धा दिवाळीच्या पावन पर्वावरती तुमचं मनोरंजन व्हावं, तुम्हाला काहीतरी या महाराष्ट्रातील कला आणि संस्कृती. गौतमी पाटीलचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी आता माईक मॅच लगा तो मॅच जसं तुम्ही आता मॅच लावणार आहे, जसं भारत ऑस्ट्रेलियाचं मॅच बघून तुम्हाला एनर्जी शिट्ट्या वाजतात, तसं गौतमीचा डान्स आला तरी शिट्ट्या टाळ्या पाहिजे ना अंग. असं सगळ्यांना विनंती आहे, महिला मंडळ या समोर बसून घ्यायचं आहे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये. सर्व या ठिकाणी प्रेक्षकांना विनंती आहे सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे खाली. महिला मंडळ समोर जागा आहे, कृपया करून महिलांना विनंती करतो की समोर विराज बनवून घ्यायचं आहे. या ठिकाणी थोड्या थोड्या मध्ये नटराजाचं पूजन होऊन आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. आपण सगळ्यांना विनंती करतो कृपया करून सर्वांनी बसून घ्यायचं आहे, कारण की कार्यक्रमाला काही क्षणात सुरुवात होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजणारा आणि वाजणारा सबसे कातील गौतमी पाटील प्रस्तुत नुसता तर राडा हा सांस्कृतिक कार्यक्रम. त्याच्या आधी महिलांना किती टक्के आरक्षण आहे इथं? महिला किती हात वर करा. किती टक्के? 50 आहे का 100 आहे? 50 आहे. 50 आहे. सबसे कातील गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाला 100% आरक्षण आहे. वाक्य आवडलं तर टाळ्या वाजवायच्या, नाही आवडलं तर नका वाजू. वाक्य असे आयांनो, मुलीला जन्म द्यायला कधी घाबरायचं नाही. आयांनो, मुलीला जन्म द्यायला कधी घाबरायचं नाही आणि मुलीनं जन्माला आल्यावर कुणाच्या बापालाही घाबरायचं नाही.
आणि टाळ्या वाजवायला पण घाबरायचं नाही. आणि महिलांना आज 100% आरक्षण आहे. सगळ्या महिलांना विनंती आहे, समोर येऊन बसायचं आहे. कुणाच्या बापाला घाबरायचं नाही, बिंदास यायचं आहे आणि समोर बसायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या म्हणजे सगळ्यांच्या. माझं नाव अवधूत, मी स्टँडअप आर्टिस्ट, मिमिक्री आर्टिस्ट, अँकर. मी काही कलाकारांचे आवाज काढणार आहे. आवाज आवडले तर नक्की टाळ्या वाजवायचा आहे. कार्यक्रम सुरू होणार आहे पण त्याच्या आधी जरा मूड यायला पाहिजे. मराठीतले कलाकार मकरंदजी अनासपुरे समजा कार्यक्रमाला आले. कुणाकडे माहिती, आपलेच बीडचेच आहे मकरंदजी अनासपुरे. समजा आले तर मकरंद अनासपुरे काय म्हणणार, याला काय अर्थ आहे. अरे बाबा बाबा, काय पब्लिक आली इथं, सगळे VIP गेस्ट बसले काय. माझी गंगी कुठे गेली आहे गंगे. माझ कस झालंय, जी मुलगी भाव खाते, जी मुलगी भाव खाते ती मुलगी लग्न झालंय कटकल्या बरोबर वडापाव खाते. अर टाळ्या तर हाना ना बाबा. क्या बात आहे, महिला म्हणजे जोरदार टाळ्या अशा साथ पाहिजे. या ठिकाणी आपण खास सर्वांचे आवडते कलाकार, हिंदीतले कलाकार माहिती आहे, या आवाजाला जास्त रिस्पॉन्स आहे आपल्या या भागामध्ये. नाना पाटेकर, नाना पाटेकर आले तर नाना पाटेकर काय म्हणणार, नानाजी. अच्छा है, भगवान का घर है, दौलत है, इधर 100 औरत है. नहीं चाहिए मुझे, नहीं चाहिए. जिंदगी ने जिंदगी भर गम दिए, जिंदगी ने जिंदगी भर गम दिए. जितने भी लड़की ने नंबर दिए सब बन दिए. बजाओ ताली शांताबाई अली. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या बात है. मुळशी पॅटर्न कोणी कोणी बघितला, मुळशी पॅटर्न. इथं VIP सर बसलेले. मुळशी पॅटर्न कोणी कोणी बघितला. मी पण शेतकरी आहे, तुम्ही पण शेतकरी आहे. आवाज आवडला तरच टाळ्या वाजवायच्या आहे. खास शेतकऱ्यांसाठी थोडा विको द्यायचा आहे दादा. आणि लगेच आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. शेतकऱ्यांसाठी डायलॉग या. ज्यांनी ज्यांनी जमीन ऐकली ना, ओ साहेब, शेतकऱ्याची औलाद आहे शेतकऱ्याची. तुम्ही आम्हाला घोडे लावले ना, आम्ही तुम्हाला बैल लावू बैल. आणि बैल एकटा येत नाही, जोडीनी येतो, नांगरा सकट. अरे काने काय मेल्यावर येणार होता का तो. आवाज आवडत नक्की टाळ्या वाजवायच्या. आणि कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. एकदा बोलायचं, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. या ठिकाणी आपण मान्यवरांच्या हस्ते नारळ फुरून आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. पण कृपया करून सगळ्यांना विनंती आहे, महिला मंडळ जे मागे बसलेलं आहे त्यांनी समोर यायचं आहे. सर्व महिलांना विनंती आहे, लवकर यायचंय. चला लवकर समोर बसायचंय सगळ्यांनी, कारण की कार्यक्रमाला लोक दर्दी आहे. कार्यक्रमाला लोक दर्दी आहे म्हणून कार्यक्रमाला गर्दी आहे. महिला मंडळ मी विनंती केली की 50% नाही 100% आरक्षण आहे. लवकर यायचंय, सगळ्या महिलांनी यायचंय इथं. या ठिकाणी आलेल्या सर्व VIP गेस्ट, सर्व मित्र परिवार, सर्व मान्यवरांचं, रसिक प्रेक्षकांचं, श्रोत्यांचं मनापासून सहर्ष सहर्ष स्वागत. आणि खास सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आणि वाजत असणारा सर्वांचा आवडता ब्रँड इज ब्रँड सबसे कातील गौतमी पाटील प्रस्तुत नुसताच राडा. हा सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम, अनेक गाणे गाजलेले आहे. सरकार तुम्ही केलं मार्केट जाम, सगळे तुम्ही महाराष्ट्रात त्यांचे गाणे खूप व्हायरल आहे. आणि आता त्यांचा एक नुसता चित्रपट येत आहे 15 डिसेंबरला. चित्रपटाचं नाव आहे घुंगरू. तर नक्की हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघायचा आहे. आणि त्याच्यामध्ये आहे प्रसिद्ध अभिनेत्री सबसे कातील गौतमी पाटील यांचा पण याच्यामध्ये अभिनय भेटणार आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. सर्वांना विनंती आहे, सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे, कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. मी विनंती करतो सर्व मान्यवरांना की आपण या ठिकाणी नारळ फोडून कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे. एक सुंदरचं म्युझिक लावायचं आहे मित्रांसाठी, आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांसाठी. आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं, मान्यवरांचं सहर्ष सहर्ष स्वागत.
आणि कृपया करून सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी बसून घ्यायचं. आणि कृपया करून सगळ्यांना विनंती आहे खुर्च्या जागेवरच ठेवायच्या आहे. डान्स करताना खुर्च्या अजिबात वरती घ्यायच्या नाहीये, नुकसान कुठलीच करायची नाहीये. डान्स आवडला तर टाळ्या वाजवा, शिट्ट्या वाजवा, वन्स मोर पण तुमच्यासाठी घेऊ, पण कृपया करून सगळ्यांनी जागेवर खेळायचं आहे, जागेवर टाळ्या वाजवायच्या आहे. गौतमी पाटील सबसेकातील गौतमी पाटील यांचं आगमन झालेलं आहे, पण सगळ्यांना विनंती आहे एनर्जी तुमची असायला पाहिजे. डान्स झाला तर शिट्ट्या टाळ्या जोरात जायला पाहिजे, पण विनंती करतो आपल्या रसिक प्रेक्षकांना. एक सुंदरस म्युझिक लावायचं आहे, डीजे ऑपरेटर म्युझिक.
जोरदार टाळ्या वाजेल सगळ्यांनी बोलायचं गणपती बाप्पा मंगलमूर्ती. कृपया करून सगळ्यांना विनंती आहे जे उभा राहिले आहे आपले या गावातली आणबाण शान सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे बसून घ्यायचं आहे सगळ्यांनी. कार्यक्रम लेट आहे पण सबसे कातील गौतमी पाटील यांचं या ठिकाणी उपस्थिती लागलेली आहे पण कृपया करून सगळ्यांनी विनंती आहे कुणी उभं राहायचं नाहीये बसून घ्यायचं आहे. समोर खुर्च्या भरपूर रिकाम्या आहे. महिला मंडळांना विनंती आहे मागं बसण्यापेक्षा समोर कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे आणि कृपया करून ह्या समोर फक्त साऊंड ऑपरेटरच असणारे डीजेच्या समोर कुणीच थांबायचं नाहीये. व्हीआयपी गेस्ट समोर बसतील. कृपया करून सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. आपण लगेच नारळ फोडणार आहोत व्हीआयपी गेस्टच्या वतीने यांचं मनापासून सहर्ष स्वागत आणि त्यानंतर आपण लगेच कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. सबसे कातील गौतमी पाटील प्रस्तुत नुसताच राडा सोनेरी किरणाचा सोनेरी दिवस सोनेरी दिवसाचा सोनेरी क्षण. आणि या ठिकाणी खास सर्वांना परत एकदा विनंती करतो जे मागे उभा राहिलेले आहे त्यांनी समोर बसायचं आहे. या ठिकाणी मान्यवरांचं या ठिकाणी सत्कार होत आहे आणि आपण सर्व व्हीआयपी गेस्टना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी बसून घ्यायचं आहे कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. आणि सर्वांना परत एकदा विनंती आहे महिला मंडळांना की सर्वांनी बसून घ्यायचं आहे. अनेक मान्यवरांचं आगमन होत आहे. मान्यवरांचं आगमन झाल्यावरच आपण लगेच कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. व्हीआयपी गेस्ट अजून काही राहिलेले आहे तर कृपया करून सगळ्यांना विनंती करतो सगळ्यांनी समोर बसून घ्यायचं आहे. आणि आपले या गावातले सडक अर्जुनी गावातले आपले मित्र परिवार रसिक प्रेक्षक आन बान शान आणि या कार्यक्रमाची जान ते म्हणजे आपले सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे बसून घ्यायचंय सगळ्यांनी. कुणीच उभा राहायचं नाही बसून जितका कार्यक्रमाचा आनंद घेता येईल तितका उभारून आनंद घेता येणार नाहीये. 2-2.5 तास कार्यक्रम असणार आहे हा आणि या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हो हो ह्या बात हेलो. आज इस सड़क अर्जुनी के प्रांगण में माननीय आमदार मनोहर जी चंद्रिका भूरे द्वारा आयोजित इस कार्यक्रम में कार्यक्रम के आदरणीय मनोहर चंद्रिका भूरे साहब और उनके मित्र परिवार द्वारा आयोजित इस कार्यक्रम में प्रमुख रूप से आज के कार्यक्रम के उद्घाटक आदरणीय राजेंद्र जैन साहब इनका मंच पे आगमन हो चुका है. मैं आदरणीय चंद्रिका भूरे साहब से विनंती करूंगा कि आज के उद्घाटन का पुष्प गुच्छे देके स्वागत करें. उसी प्रकार इस कार्यक्रम में इस कार्यक्रम के प्रमुख अतिथि
आदरणीय एमएलए आदरणीय आमदार श्री राजू भाऊ कारेमोरे इनका भी आगमन हुआ है। मैं डॉक्टर सुगत चंद्रिका पुरे सर से विनंती करूंगा कि राजू भाऊ कारेमोरे इनका पुष्प गुच्छ देके इस कार्यक्रम में स्वागत करें। डॉक्टर सभी से विनंती है जोरदार तालियों से अतिथियों का स्वागत करें। उसी प्रकार बाबा भूपचंद जी से विनंती कि इस कार्यक्रम के आयोजक आदरणीय मनोहर राव जी चंद्रिका पुरे इनका पुष्प गुच्छ देके स्वागत करें। उसी प्रकार बाबा भूपचंद जी से विनंती करूंगा कि जिला परिषद के उपाध्यक्ष यशवंत गणवीर जी का भी पुष्पगुच्छ देके स्वागत करें। उसी प्रकार इस स्वागत श्रृंखला में रामटेके जी से विनंती करूंगा कि आदरणीय देवेंद्रनाथ जी चौबे इनका पुष्पगुच्छ देके स्वागत करें। इसी श्रृंखला में बाबा भूपचंद जी से विनंती करूंगा कि आप डॉक्टर सुगत चंद्रिका भूरे जी का पुष्पगुच्छ देके स्वागत करें। इसके पश्चात मैं इस कार्यक्रम में आयोजित प्रमुख जो कलाकार है आदरणीय गौतमी पाटिल आपसे विनंती करूंगा कि आप मंच पे 2 मिनट के लिए आने का कष्ट करें ताकि आज के कार्यक्रम के आयोजक आदरणीय माननीय आमदार मनोहर जी चंद्रिका पुरे साहब एवं डॉक्टर सुगत चंद्रिका पुरे साहब एवं मित्र परिवार सभी आज के मेहमान का पुष्प गुच्छे देके स्वागत करेंगे। केतन भाऊ तुरकर का स्वागत बाबा भाऊ वोचे करेंगे ऐसे मंच में विनती करता हूँ। अभी स्टेज पे सभी जोरदार तालियों के साथ गौतमी पाटिल जी का स्वागत करें। मैं आदरणीय आमदार मनोज चंद्रिका पुरे साहब आपसे विनती करूंगा कि आदरणीय गौतमी पाटिल का पुष्प गुच्छ देके स्वागत करें। इसके पश्चात मैं माननीय आमदार राजू भाऊ कारेमोरे आपसे भी विनती करूंगा कि गौतमी पाटिल साई का पुष्प गुच्छ देके स्वागत करें। इसके पश्चात आज के आयोजक डॉक्टर सुगत चंद्रिका पुरी जी आपसे भी विनती है कि आप भी पुष्प गुच्छ देके गौतमी पाटिल जी का स्वागत करें। सभी अतिथियों से विनती सभी दर्शकों से विनती की जोरदार तालियों से सभी अतिथियों का स्वागत करें। इसके पश्चात इस कार्यक्रम के प्रमुख अतिथि आदरणीय आमदार राजू भाऊ कारेमोरे आपसे विनती है कि सभी दर्शकों को संबोधित करें। दिवाळी का पावन पर्व शुरू है आणि या दिवाळी का पावन पर्वावर आज या सर्व कौजुने या ठिकाणी सन्माननीय आदरणीय या क्षेत्राचे आमदार मनोहरजी चंद्रिका पुरे साहेब यांनी पहिल्यांदा हा आपला
एक मराठमोळी लावणीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाला उपस्थित आपले सर्वांचे सुपरिचित, आपले लाडके नेते, आपला राजेंद्र जैन साहेब, आपला या कार्यक्रमाचे आयोजक सुगतजी चंद्रिकापुरे साहेब, या कार्यक्रमाचे मुख्य आधारस्तंभ मनोहरजी चंद्रिकापुरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय मंडळी आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व रसिक श्रोते, माता, बंधू आणि भगिनींनो और माझ्या युवा मित्रांनो, हा कार्यक्रम पहिल्यांदा आपल्या पूर्व विदर्भात एवढा मोठा आपला म्हणजे नियोजन करून आपला होत आहे। आपण याचा आस्वाद घेतला पाहिजे। मी जास्त काय बोलणार नाही। आपला कार्यक्रमाची आपला चांगली व्यवस्था केलेली आहे। मराठमोळी लावणी ही आपल्या संस्कृतीची दिलेली खूप मोठी देण आहे। दिवाळीच्या पावन पर्व सुरू आहे आणि दिवाळी हा सण हिंदू संस्कृतीमध्ये सर्वात मोठा सण आहे आणि हा दिवाळी हा सण आपल्या या क्षेत्राबरोबरच राज्यात, देशात आणि पूर्ण जगात मोठ्या थाटामाटात मानवला जातो आणि या दिवाळीच्या सणानिमित्त आपण स्नेहमिलन पूर्ण आपला सर्व लोकांना बोलावले, आपल्या पवित्र परिवारांना बोलावणे, नात्यसंबंधांना बोलावणे हे आपली आपला संस्कृती आहे। या ठिकाणी आपला आमदार साहेबांनी एक खूप मोठी दिवाळीची एक आपला स्नेहमिलनाची भेट म्हणून आपला गौतमी पाटील यांचा कार्यक्रम आपला आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचा आपण आस्वाद घ्याल, आनंद घ्याल आणि आपला दिवाळीचा सण हा साजरा आपला मानवाल अशी मी आपला सर्वांना आपला विनंती करतो आणि सर्वांना दिवाळीच्या आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो। जय हिंद, जय विदर्भ। धन्यवाद माननीय आमदार राजू भाऊ कारेमोरे। इसके पश्चात इस कार्यक्रम के उद्घाटक आदरणीय माजी आमदार राजेंद्र जैन साहब। थोड़ा इको कम कर दीजिए ना। आज के इस शानदार कार्यक्रम को आयोजित करने वाले मनोहर चंद्रिकापुरे आमदार, उनका मित्र परिवार, कार्यक्रम में उपस्थित तुमसर के लोकप्रिय विधायक राजू भाऊ कारेमोरे, केतन तुरकर, देवेंद्र जी चौबे, दीव रांगडाले जी, जिला परिषद के उपाध्यक्ष यशवंत गणवीर जी, सभी उपस्थित भाइयों, बहनों, साथियों, दीपावली के बाद हमारे लोकप्रिय आमदार माननीय मनोहर चंद्रिकापुरे जी ने इस कार्यक्रम का आयोजन इसलिए किया कि आपकी और हमारी सबकी मुलाकात हो, आपसे हमारी भेंट हो और दिवाली के बाद नए साल में मंडई मेले के जो कार्यक्रम होता है उसमें महाराष्ट्र की सबसे लोकप्रिय लावणी गौतमी पाटिल जी के इस कार्यक्रम का आयोजन किया गया है। आप शांति से ये कार्यक्रम देखेंगे। आमदार मनोहर चंद्रिकापुरे जी ने खासदार प्रफुल्ल पटेल जी के साथ काम करते हुए शांति बनाए रखिए, आपको बहुत मजा आने वाला है। जितनी शांति से हम कार्यक्रम देखेंगे उतना मजा आएगा। आमदार मनोहर चंद्रिकापुरे जी ने खासदार प्रफुल्ल पटेल के साथ अर्जुनी मोरगांव निर्वाचन क्षेत्र के विकास के लिए, उन्नति के लिए, प्रगति के लिए सतत पिछले 10 वर्षों में कार्य किया है। आमदार बनने के बाद सबसे बड़ा मुद्दा धान उत्पादक किसानों का और उस धान उत्पादक किसानों के मुद्दे को लेकर हमने सदैव काम किया है और इस साल जो 15,000 का बोनस है उसको 20,000 रुपए करने के लिए हम खासदार प्रफुल्ल पटेल के नेतृत्व में दिसंबर में नागपुर में घोषणा करवाएंगे। ये भी बात मैं आपसे कहना चाहता हूँ, आने वाले दिनों में अर्जुनी बोरगांव इस पूरे परिसर में जितना भी अच्छा काम हो सकता है वो करने का एक अच्छा प्रयत्न हम लोग करेंगे। इस कार्यक्रम के माध्यम से मैं आपको इतना ही कहना चाहता हूं कि हमने आज हम जो सरकार के साथ हैं, आज हम जो सरकार के महाराष्ट्र की सरकार में है, केंद्र और राज्य की सरकार के साथ माननीय नरेंद्र मोदी जी के सक्षम नेतृत्व में ये देश बहुत आगे बढ़ा है और हम
अपने इस जिले के लिए और अपने इस क्षेत्र के लिए माननीय चंद्रिका पुरे जी के नेतृत्व में काम करते रहेंगे। आज इस शानदार आयोजन में खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित होने वाले थे, लेकिन एक आवश्यक मीटिंग की वजह से वो उपस्थित नहीं है। उनकी तरफ से भी मैं आपको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं और अपनी बात समाप्त करता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र। इसके पश्चात जोरदार तालियों के साथ इस कार्यक्रम के आयोजक आदरणीय आमदार मनोहर जी चंद्रिका पूरे, इनका स्वागत करिए और आपसे विनंती है कि आप पूरे कार्यक्रम को संबोधित करें। दिवाळीच्या पावन पर्वावरती मराठी रंगबोली, मराठीत गाजणारी लावणी आणि झाडीपट्टीमध्ये नाटकाचा हंगाम आणि मौसम आणि त्यातल्या त्यात छत्तीसगडच्या काही नृत्यांगना इथं आला, बालाघाटवरून सुद्धा येतात आणि म्हणून आम्हाला असं जाणवलं की महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये ज्या नृत्यांगनेचं नाव समोर आलेलं आहे ती आज तुमच्या समोर खऱ्या अर्थाने नृत्य काय असते, लकब काय असते, कशा पद्धतीनं आपण लोकांचं मनोरंजन केलं पाहिजे आणि रंजन केल्यानंतर दिवाळीच्या पावन पर्वावरती आपण सगळे लोक एकत्र आले पाहिजे, एकमेकाच्या भेटी झाल्या पाहिजे आणि दिवाळीच्या निमित्तानं आपण जे आपल्या घरी काहीतरी गोड वगैरे करतो त्याचा मनमुराद आनंदसुद्धा घेण्यासाठी आणि त्याचबरोबर लावणीचा आस्वाद घेण्यासाठी मित्र आपण सर्व इथं आलेला आहात। विकासाच्या संदर्भात मी आज तुमच्या समोर काही बोलत नाही, परंतु माननीय खासदार प्रफुल्ल पटेल आजच्या कार्यक्रमाला येणार होते, परंतु अचानक त्यांना दिल्लीवरून अहमदाबादला जावं लागलं आणि ते आपल्यासोबत काय आज राहू शकले नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि तुम्हाला एवढंच सांगतोय की ज्या पद्धतीनं माननीय प्रफुल्ल पटेल महाराष्ट्र राज्यामध्ये धान उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने मागणी करतात ते नसते तर कदाचित बोनसचा प्रश्न या वर्षी आपण तडीपार केला नसता, परंतु जसं राजेंद्र भैयांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की 15,000 प्रति हेक्टरचा तो आपला रेट होता प्रति, आता त्याला पण 20,000 करणार आहोत। आपल्या 2-4 जिल्ह्यामध्ये प्रति हेक्टर 30-35 क्विंटल एवढं आपल्याला उत्पादन होत होतं आणि त्यामुळे लोकांचा समज असा झाला प्रति क्विंटलच धान्य मिळालं होतं, परंतु ते बरोबर 15,000 रुपयापर्यंत प्रति हेक्टर धान्य जात होतं। आता 15,000 अट पुढे वाढवून शेतकऱ्याला अधिक फायदा व्हावा आणि दिवाळीच्या पावन पर्वावरती त्यांना उत्कृष्ट जीवन जगता यावं, त्यांची दिवाळी त्यांना चांगली साजरी करता यावी याकरता आमचे प्रयत्न आहेत आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये नागपूर येथे ही आम्ही केलेली मागणी निश्चितच प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नाने पूर्ण होईल असा मला पूर्ण विश्वास आहे। मी जेव्हापासून आमदार झालो 1.5 वर्ष कोरोनामध्ये गेला, 2.5 ते 3 वर्ष आम्हाला काम करायला मिळाले, या 2.5 ते 3 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही जी काही आपल्या मतदारसंघात कामं करू शकलो, गेल्या अनेक वर्षापासून पुलाचे बांधकाम या माझ्या मतदारसंघात झालेले नाहीत, 27 पुलाचं बांधकाम आपण केले नाही, रस्त्याचे आपण कामं सुरू केलेले आहेत पण या कामाच्या तपशिलात जात नाही आणि गौतमी पाटील आणि तुमच्यामध्ये मी अधिक राहत नाही। और रस्त्याचे काम केले पण सिंचनाच्या संदर्भामध्ये भंडारा गोंदिया जिल्हा असेल या दोन्ही जिल्ह्यामध्ये माननीय प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वामध्ये आपण एवढ्या प्रचंड ताकदीनं सिंचनाचे कामं केले आहेत। इटियाडो धरणाचा मी 87 कोटीचा प्रस्ताव एक तयार केलेला आहे, या मुरदोली डॅमचा 17 कोटीचा प्रस्ताव आपण तयार केला आहे आणि त्यानंतर नवेगाव बांध अभयारण्य जे आहे आता, तर माझ्या मनात अशी एक कल्पना आहे की आपण या माझ्या मतदारसंघामध्ये जेवढे जेवढे निसर्गरम्य पर्यटन स्थळ तयार होऊ शकतील, मग उमदरी जामच्या खालचा एरिया असेल, इकडे आपला शिंदीपारकडचा एरिया असेल, नवेगाव बांधचा एरिया असेल, याला आपण खऱ्या अर्थाने प्रेक्षक यावेत, टुरिस्ट यावेत याकरता सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत। आणि सिंचनाच्या क्षेत्रामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये 85%
क्षेत्र हे चिंतनाखाली आलेलं आहे. झाशीनगर लिफ्ट इरिगेशनचा प्रश्न गेल्या 20 वर्षापासून आतापर्यंत तो प्रलंबित आहे, परंतु ह्या दुसऱ्या टप्प्यातलं सुद्धा काम या 1-2 महिन्यामध्ये सुरू होणार आहे. फक्त फॉरेस्टची थोडीफार अडचण होती, ती सुद्धा अडचण आपण आता पूर्ण केलेली आहे. आणि त्यामुळे नवेगावच्या खालचा जो पट्टा आहे 26-27 गावाचा, त्यांना सुद्धा झाशीनगरचा लिफ्ट क्रमांक 2 टप्पा क्रमांक 2 यामधून सुद्धा त्या गावांना सिंचन होईल अशी मला पूर्ण विश्वास आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण मित्रांनो, मी प्रयत्नशील आहेच आहे, आपली सुद्धा आम्हाला साथ हवी आहे. माननीय प्रफुल्ल पटेल यांचं नेतृत्व आहे, अजितदादा पवार सारखा माणूस ज्याला प्रशासन शासन आणि विकासाची दिशा कळते, या माणसांसोबत विकासाचे कामं व्हावेत, आपल्या जिल्ह्याचा प्रगतीचा रथ हा पुढे जावा याकरता आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालो. मी आपल्याला एक मुद्दा क्लिअर करू इच्छितो, आम्ही सत्तेत सहभागी झालो, आम्ही राष्ट्रवादी पक्षाचीच माणसं आहोत, राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातूनच आम्ही जनतेची सेवा करणार आहोत. आणि तो दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही आमची वाटचाल सुरू केली आहे. 1-1.5 वर्षामध्ये मला जो अनुभव आला, मला तर 4 वर्ष आमदार म्हणून झालेले आहेत, पण या प्रचंड 4 वर्षाच्या कालखंडामध्ये 4 पालकमंत्री बघितलेले आहेत मी, 2-2, 3-3 मुख्यमंत्री बघितलेले आहेत. काय नशीबवान माणूस आहे मी. आणि त्यामुळे अनुभव चांगला मला येतो आहे, पण विकासाची गती थांबू नये याकरता माननीय प्रफुल्ल पटेल यांची सदैव आम्हाला मार्गदर्शन राहते. आणि त्यांचं उत्तुंग व्यक्तिमत्व मी जेव्हा बघतो, मग दिल्लीपर्यंत असेल ते खेड्यापर्यंत असेल, या सर्व गोष्टीकडे त्यांचा बारकाईनं लक्ष असते. आणि त्यामुळे सिंचनाचा प्रश्न आपल्या मतदारसंघात राहणार नाही. रस्त्याचे काही थोडेफार प्रश्न आहेत ते मला माहीत आहेत, पण ते सुद्धा प्रश्न अजितदादाच्या प्रयत्नामुळे मागच्या वेळेस 25 कोटीचे रस्त्याचे बांधकामाचे बजेटमध्ये आपण कामं ते मंजूर करून घेतलेले आहेत, त्याची आता विधिवत सुरुवात सुद्धा पुढच्या महिन्यापासून होणार आहे. आणि त्यामुळे तुमची अडचण रस्त्याची आहे, तुमची अडचण सिंचनाची आहे, तुमची अडचण दळणवळणाची आहे, तुमची अडचण शिक्षणाची आहे, तुमची अडचण आरोग्याची आहे, या सर्व अडचणीवरती मात करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. माननीय प्रफुल्ल पटेल यांचं भरीव नेतृत्व आणि अजितदादा पवार यांचं शासनातील प्रशासनातील हा प्रचंड अनुभव, या 2 गोष्टी पाठीशी घेऊन मी आमदार म्हणून जेवढं मला शक्य होईल तेवढा मी करायचा प्रयत्न करणार आहे आणि करत राहणारच आहे. त्यामुळे गौतमी पाटील आणि तुमच्यात मी अधिक काळ न थांबता आपल्याला दिवाळीच्या पावन पर्वावरती हार्दिक शुभेच्छा देतो. आपली गेलेली दिवाळी उत्तम गेली आहे, येणारी दिवाळीसुद्धा उत्तम येईल. आणि ह्या दिवाळीच्या 2 दिवाळीच्या मध्ये 1-2 महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खिशामध्ये प्रति क्विंटल हा बोनसचा दर आम्ही तर 1000 रुपयाची मागणी केली आहे, तो निश्चितच तुम्हाला मिळेल. अशा प्रकारची ग्वाही आणि दिवाळीच्या पावन पर्वती मी आपल्याला आश्वासन देतो. आणि पुन्हा एकदा आपण इथं मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत करतो, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि उत्तरोत्तर अर्जुनी बोरगाव या मतदारसंघाची प्रगती उत्तरोत्तर हो, आपले सगळे प्रश्न खऱ्या अर्थाने सुटोत अशा प्रकारची मंगलमय कामना करतो. एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. आणि गौतमी पाटील यांचं मी आपल्या सर्व नागरिकांच्या वतीनं या स्टेजवरती स्वागत करतो. आपण त्यांचं स्वागत टाळ्याच्या गजरामध्ये करावं अशी आपल्या सर्वांना मी विनंती करतोय. धन्यवाद. अभी अभी हमारे बीच में भंडारा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव बैंक के अध्यक्ष आदरणीय सुनील फुंडे जी, इनका आगमन हुआ है. मैं राहुल यावलकर से विनंती करूंगा कि पुष्पगुच्छ देके आदरणीय फुंडे साहब का स्वागत करें. इसके पश्चात सभी अतिथियों से विनंती है, आयोजकों से विनंती है कि मंच पूजन करने के लिए सभी लोग आ जाए, और सभी अतिथियों से विनंती कि मंच पूजन करें. इसके पश्चात कार्यक्रम की शुरुआत करेंगे.
ये सर्किट या ठिकाणी आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. एक दंता धीमय वक्रतुंड धीमय तनु रुद्रपच गणपती बाप्पा मंगलमूर्ती या ठिकाणी पूजन करून या ठिकाणी श्रीफळ करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मान्यवरांचं मनापासून सरसर स्वागत. आणि या ठिकाणी सर्वांना विनंती आहे, सगळ्याला टॅक्स लागलाय, टाळ्याला टॅक्स लागला नाही, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार. महिला मंडळ रामदेव बाबा बोलतात, योगा करो, योगा योगा से योगा. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, हात वर करायचे सगळ्यांनी. टाळ्या वाजवल्याने अटॅक येत नाहीये माहिती ना सगळ्यांना, जोरदार खणखणीत टाळ्या पाहिजे. या ठिकाणी आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. सर्व मान्यवरांना विनंती आहे, सर्वांनी विराज म्हणून घ्यायचं आहे, बसून घ्यायचं आहे. सगळ्यांनी सर्व मान्यवरांना विनंती आहे, समोर विराज म्हणून घ्यायचं आहे. कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करत आहोत. सुरुवात करायची का? आवाज येत नाही, आवाज जोरदार पाहिजे आहे. अरे कार्यक्रमाला सुरुवात करायची का? या बात है, एकदा जोरदार टाळ्या वाजेल. सुस्वागतम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. माझं नाव अवधूत, जिथं पोहोचत नाही देवदूत तिथं पोहोचतो अवधूत. कस काय मंडळी? राम राम. राम राम. आणि कलाकार रसिक प्रेक्षक राहिले लांब, तर एकदा खणखणीत टाळ्या झाला पाहिजे सगळ्यांच्या, जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. कमान खूप खूप चिंगूसपणा करता ते टाळ्याला. कसं काय, कसं काय कंजूस, खूपच कंजूस. गौतमी पाटील यांना कसं काय बोलवायचं आपण सांगा तुम्ही. बघा कार्यक्रम सुरू होणार नाही जेव्हापर्यंत तुमच्या गडगडत ताडीचा आवाज येणार नाही. हा पण टाळ्या येणार आहे या ठिकाणी. क्या बात आहे, क्या बात आहे, दाळ भात आहे. या ठिकाणी खास सर्वांच्या उपस्थितीमध्ये बघा इथे महिला मंडळ मला एक्साइटेड उत्साही दिसत आहे, पण मुलं काय करत आहेत? नाही मुलं फक्त गौतमी कधी येणार रे. तर कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत, पण त्याच्या आधी काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे. बरोबर, स्पेशल झालं पाहिजे. मी ऐकलं अवधूत तू खूप मस्त मिमिक्री करतो, मी ऐकली का याची मिमिक्री? कशी वाटली? पुन्हा एकदा झाली पाहिजे का? या ठिकाणी खास. अच्छा मी सांगते, माझे फेवरेट कलाकार म्हणजे दादा गोंडके, त्यांची मिमिक्री करा लागणार. दादा गोंडके हो की नाही? काय पब्लिक कोण आहे? ही रंबाय का कोण आहे? जमायला खंबा वाटा लागलाय. ठेवला के आणि तुझा स्वभाव लागत आहे कार्यक्रम चालू करायचा. असं आयलो ते मॉडेल काय मॉडेल आणि टाळ्या वाजव मंडळी टाळ्या म्हणलं कुठे आयली कुठे चालली. जोरदार टाळ्या जाऊ सगळ्यांच्या. आणि कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. रसिक प्रेक्षकांनो कुठलाही कार्यक्रम लावणी घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, बरोबर ना? हो. महाराष्ट्रामध्ये अशी थसकेबास मराठी लावणी सादर करण्यासाठी येत आहे. घ्यायची का लावणी, घ्यायची का? आवाज येत नाही, टाळ्या खणखणी झाल्या पाहिजे सगळ्यांच्या, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांच्या. या ठिकाणी खास एक सुंदर थसकेबास मराठी लावणी सादर करण्यासाठी आहे. नृत्याची बिजली लावण होती माही पुणे कौन. जोरदार ताळ्या वाजवलंच पाहिजे एवरीवन. मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा आणि त्यांना साथ देत आहे कलाकार. कलाकारांचा उदय सर्वांचं स्वागत. म्युझिक अरे ताळ्या वाजवत राहा. ओहो
ज्वानी ऐन भरा होय होय ताडा वाजवा सगळ्यांनी मस्त अंगुरी रात प्याले झुल्यात झुलवा अन इष्टाचा गुलकंद खिलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा गुलकंद खिलवा मला जोडी न मुंबईला फिरवा मला फिरतीच्या झुल्यात राय फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा गुलकंद खिलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा गुलकंद खिलवा Yeah.
जोरदार टाळ्या झाला वाजेल खसखेबास मराठी लावणी माही पुणेकर नृत्याची बिजली रसिक महिला मंडळ लावणी आवडली असेल तर नक्की टाळ्या वाजवा महिला मंडळ कारण की सगळ्याला टॅक्स लागलाय टाळ्याला टॅक्स लागला नाही बरोबर ना हो बघा या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे आणि मला असं वाटतंय सगळे मला खूप एक्साइटेड उत्साही इथे दिसत आहे सगळे एक्साइटेड आहे की नाही त्यांचं कसं झालंय लेट आहे पण गौतमी पाटीलचा डान्स थेट आहे तर होणार आहे पण मला एक बोलू वाटतंय जीवनात रस नाही तुझ्यासाठी कविता आहे अच्छा अच्छा बोला बोला जीवनात रस नाही प्रेमात यश नाही जीवनात रस नाही प्रेमात यश नाही जायचं होतं पुण्याला पण नागपूर मधून बस नाही हा ना गंगे काय मॉडेल इथं ठाळे तर हाना ना बाबा तर रसिक प्रेक्षकांनो जीव झालाय माझा ऊतू जीव झाला हिजा ऊतू आणि येत आहे हिजी आणि माझी लाडकी ऋतू क्या बात है जोरदार ताड़ा झाले पाहिजे एवरीवन कम ऑन येत आहे गाण्याचे बोल आहे खुळखुळ खुळा येत आहे वेस्टर्न डान्स रेल स्टार ऋतू पुणेकर आणि त्यांना साथ येत आहे सहकलाकार आलेलं सर्वच सरसर स्वागत म्युझिक उपस्थितीमध्ये आणि खास या ठिकाणी मला विनंती आहे रसिक प्रेक्षकांनो आम्ही जाताना सोनं नाणं चांदी काहीच घेऊन जाणार नाही महिला मंडळ तुम्हाला 100% आरक्षण आहे टाळ्या कशा पाहिजेल खणखणून टाळ्या झाल्या पाहिजेल सगळ्यांच्या जोरदार जो टाळ्या वाजवणार त्याला सबसे कातील गौतमी पाटील यांची सेल्फी आणि फोटो देणार जोरदार टाळ्या हात वर क्या बात आहे कशा आल्या आता टाळ्या हा अशा खणखणीत टाळ्या झाला पाहिजे या ठिकाणी काच या ठिकाणी अजून परत जात आहोत सुंदरसा डान्स कडे पण रसिक प्रेक्षकांनो कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे कृपया करून या समोरची जी लाईन बसलेली आहे उभा राहिलेली विनंती करतो सर्वांनी समोर बसून घ्यायचा आहे कार्यक्रमांचा आनंद घ्यायचा आहे रसिक प्रेक्षकांनो यानंतर जात आहे सुंदरसा डान्स कडे येत आहे आमच्या कार्यक्रमाची रील स्टार वेस्टर्न डान्स मोनिका पुणेकर मला लागली हिचकी आणि तुम्हाला पण लागली हिचकी पण डान्स करण्यासाठी येत आहे आमची सर्व चांगली कलाकार मोनिका पुणेकर गाण्याचे बोल आहे हिचकी म्युझिक घड़ी घड़ी झुक झुक थोड़ी थोड़ी झुक झुक शोहर मचाए रे हाय मेरी चुनरी भी सर की जाए रे घड़ी घड़ी झुक झुक थोड़ी थोड़ी झुक झुक शोहर मचाए रे हाय मेरी चुनरी भी सर की जाए रे मला
अंबिका पुणेकर। मुझे प्यार नहीं तुझसे प्रेक्षकांनो मजा येत आहे की नाही? येत आहे ना? समोरचे म्हणत आहे येत आहे, मागचे जे आहे ते म्हणत आहे नाही येत आहे। हल हल हा चेक चेक। अच्छा पुन्हा एकदम मजा येत आहे की नाही? आता येणार ये तो ट्रेलर था मेरे दोस्त, अभी तो पिक्चर बाकी है। हल 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 चिक हल चिक। रसिक प्रेक्षकांनो मजा येणार आहे पण येत आहे ज्यांची मनापासून तुम्ही आवर्जून वाट पाहत आहात, येणार आहे दोन गाण्यानंतर येणार आहे। पण या ठिकाणी खास सर्वांच्या उपस्थितीमध्ये सगळ्यांना विनंती आहे, इथं मान्यवरांची उपस्थिती म्हणतात की सगळे पब्लिक बसल्याशिवाय कार्यक्रम सुरू होणार नाही। समोर असलेले बसून घ्यायचे सगळ्यांनी, मित्र परिवार सगळ्यांनी बसायचे। सगळ्यांना नम्र विनंती करते प्लीज, जर तुम्हाला गौतमीचा परफॉर्मन्स लवकर पाहिजे असेल तर प्लीज सहयोग करा। वा वा वा, सगळ्यांनी बसून घ्यायचंय कार्यक्रमाच्या। आणि मला शाहरुख खानच्या आवाजामध्ये तुला बोलू वाटतंय। ठीक आहे ठीक आहे। शाहरुख खान समजा प्रपोज केला तर शाहरुख खान कसं करणार प्रपोज? अरे ओ मेरे घर के सामने गुजरती थी, जरा शर्माती थी जरा लजाती थी, कहना शायद कही नहीं पाती थी, बाद में चला चला साली हो तो गुटका चबाती थी। मदन चोपड़ा एकदा जोरदार टाळ्या चला वाजेल सगळ्यांच्या। येत आमच्या कार्यक्रमाची खास रील स्टार वेस्टर्न डांस जोशना पुणेकर 36 नखरे वाली। कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे, त्यांना साथ देत आहे सहकलाकार जोशना पुणेकर। म्युझिक सगळ्यांनी खाली बसून घ्यायचं आहे, कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे। सर्व पब्लिकला विनंती आहे सगळ्यांनी खाली बसून घ्यायचं आहे, खुर्च्या उभा राहायच्या नाही, खुर्च्या घ्यायच्या नाही, खाली खुर्च्याचा स्वाद घ्यायचा, कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे। आणि खास सर्वांच्या उपस्थितीमध्ये एकदा जोरदार टाळ्या वाजेल सर्व रसिक। म्युझिक जोशना पुणेकर। अरे शोर झालाच पाहिजे, मेक सम नॉइज एव्हरीवन फॉर जोशना। करून आले सोडा शिडगार। क्या बात,
जोश जोश खास सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण परत जात आहोत. सर्वांना विनंती आहे सगळ्यांनी बसून घ्यायचा आहे, कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. रसिक प्रेक्षकांनो श्रोत्यांनो तेज असावे सूर्यासारखे, तेज असावे सूर्यासारखे, प्रखरता असावी चंद्रासारखी आणि डान्स असावा तर आमच्या साक्षी सारखा. येत आहे आमच्या कार्यक्रमाची रील स्टार वेशन डान्स साक्षी नगरकर. घेऊन येत आहे गाण्याचे बोल तारा. आणि या गाण्याला एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. या कार्यक्रमाचे आयोजक आपले लाडके आमदार सन्माननीय मनोहर चंद्रिकापुरे साहेब आणि डॉक्टर सुगन चंद्रिकापुरे साहेब यांच्यासाठी जोरदार जोरदार ताळ्या तुमच्याकडून झाल्याच पाहिजे. कमॉन कमॉन एव्हरीवन जोरदार ताळ्या वाजवा. आणि या गाण्यानंतर एक गाण्यानंत्र येत आहे तुमची आवडती अभिनेत्री सबसे गातील गौतमी फोर्टी म्युझिक. येत आहे साक्षी नगरकर तारा म्युझिक. चेक 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 साक्षी साक्षी नगरकर. पाडी
अनोखा खेळ हा खेळाया आग ही आगीला मिठीत धरते नगरकर या ठिकाणी खास सर्वांच्या उपस्थितीमध्ये रसिक प्रेक्षकांनो आता तुम्ही म्हणला इतके डान झाले आहे सबसे कातिल गौतमी पाटील कधी येणार आहे इथे कोण कोण गौतमी पाटील फॅन आहे हात वर करा सगळ्यांनी दोन्ही हात वर दोन्ही हात वर करा इथं मुलापैकी इथं सेलिब्रिटी गेस्ट इथं कोण कोण फॅन आहे वा वा क्या वादा हा कसे चेहरे खुलले बघा महिला मंडळ महिला किती गौतमी पाटीलचे कोण फॅन आहे आणि बच्चा पार्टी हातवरती करणार आणि खास सगळेजण राष्ट्रवादी आहे मी पण राष्ट्रवादीचाच आहे पण खास सबसे कातील गौतमी पाटील घेऊन येत आहे हे गाणं फक्त राष्ट्रवादी पुन्हा पण त्या अगोदर मला असं वाटते सबसे कातील गौतमी पाटील सबसे कातील आवाजच नाही येत आहे सबसे कातील म्युझिक एकदा जोरदार टाळ्या वाजेल येत आहे सबसे कातील गौतमी जोरदार ताळ्या झालेच पाहिजे आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा जनतेचा काही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा नगदीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने एकदा जोरदार ताळ्या वाजवा खास एक सुरसके बाद सोनाटी लावणी घेऊ दे सबसे कातील गौतमी पाटील चंद्रा कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा मी अवधूत जिथं पोहोचत नाही देवदूत तिथं पोहोचतो अवधूत खनखणी टाळ्या झाला वाजेल सर्वांच्या मनापासून सहर्ष स्वागत
आता पुन्हा एकदा विचारणार मजा आली पण मजा आली आहे पण सगळ्यांनी जे उभा राहिलेले आहे सगळ्यांनी खाली बसून घ्यायचं आहे सगळ्यांनी खाली बसून घ्यायचं आहे त्याशिवाय कार्यक्रम सुरू करणार नाही मान्यवरांचं पण नाही कसे इतके बारीक होते चेहरे आणि या ठिकाणी खास सर्वांच्या उपस्थितीमध्ये रसिक प्रेक्षकांनो जसं सबसेकातील गौतमी पाटील यांना गाण्यावर प्रेम दिले सरकार तुम्ही केलं मार्केट जाम अनेक गाणे त्यांचे हिट झालेले आहे कारभार सोपा नसतो रे पण त्यांचा आता चित्रपट येत आहे 15 डिसेंबरला तो चित्रपट सगळ्या थिएटरमध्ये जाऊन बघायचा आहे चित्रपटाचं नाव आहे घुंगरू काय नाव आहे काय नाव आहे घुंगरू अच्छा मला सांगा जसं घुंगरू असतं तसं चित्रपटातलं घुंगरू नाव आहे ते चित्रपट त्याच्यामध्ये सबसेकातील गौतमी पाटील यांचा खूप चांगला रोल आहे आवर्जून तुम्ही बघा जसं तुम्ही डान्सवर प्रेम दिलाय तसं त्यांच्या ऍक्टिंगवर नक्की प्रेम देणार आहे तर नक्की तुम्ही कार्यक्रम जाणार घ्यायचं हा मॅडम तुम्ही मला सांगा तुमचं आवडतं गाणं कोणतं गौतमीचा तुमचं आवडतं गाणं कोणता जसं आता उदितनी सांगितलं की 15 डिसेंबरला काय रिलीज होत आहे घुंगरू 15 डिसेंबरला घुंगरू रिलीज होत आहे आणि इथे जितकेही गौतमीचे फॅन आहे ते जातील चित्रपट बघायला जातील ना मी पण जाणार क्या बात आहे मला एक विचारायचं आहे इथं पहिलवान किती जण आहे पहिलवान हातवर 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 करा पहिलवान किती जण आहे सगळे का मला हाडक्या पहिलवान नको आम्हाला भारी पहिलवान असा पहिलवानसाठी पहिलवान गाणं घेऊन आला एकदा जोरदार टाळ्याचा आवाज येईल सगळ्यांच्या येत आमच्या घरा गावाची सर्वांची आवडती कलाकार माही पुणेकर अरे टाळ्या वाजवत पहिलवान आला आणि त्यांना साथ देत आहे सहकलाकार कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे सर्वांचं मनापासून सरसे स्वागत सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे आणि बोलायचंय गणपती बाप्पा मोरिया मंगल मूर्ती मोरिया सबसे कातिल गौतमी पाटील म्युझिक माही पुणेकर यांना विनंती आहे आपसे निवेदन है कि आप शांति से पीछे वाले बैठे अगर अव्यवस्था होगी तो कार्यक्रम को बंद कर देंगे आपसे हाथ जोड़ के विनंती है कि शांति से कार्यक्रम देखें माननीय मनोहर चंद्रिका पुरी और मित्र परिवार की ओर से व्यवस्था को बनाइए पीछे जो भी भाई लोग हैं सभी भाइयों से निवेदन है कि बैठ जाएं हाथ जोड़ के विनंती आपसे हाथ जोड़ के विनंती है कि आप बैठ जाएं नहीं तो हम कार्यक्रम का आभार प्रदर्शन कर देंगे बैठ जाइए प्लीज प्लीज सर्वांना रिक्वेस्ट आहे प्लीज 2 मिनिटासाठी खाली बसून जा तुमचा जोश मला कळून येतोय पण 2 मिनिटासाठी बस खाली करून जा आमची रिक्वेस्ट आहे सर्वांना 2 मिनिटासाठी युवा वर्ग जोही आहे त्यांनी 2 मिनिटासाठी बस खाली बसून जावा आम्ही कार्यक्रम पुन्हा चालू करू 2 मिनिटांमध्ये पण हे जे इकडे राईट साईडला जे आहेत मुलं त्यांनी प्लीज थोडं खाली बसावं प्लीज प्लीज खाली बसा प्लीज रिक्वेस्ट आहे रिक्वेस्ट प्लीज सर्व आपले बाउन्सर मंडळी पोलीस डिपार्टमेंटचे मंडळी सर्वांना रिक्वेस्ट आहे की थोडंसं पब्लिकला आपले जे युवा मित्र आहेत त्यांनी थोडंसं खाली बसावं आम्ही कार्यक्रम पुन्हा चालू करतोय 2 मिनिटांसाठी त्यांनी सर्वांनी खाली बसावं स्क्रीन्स लागलेले आहेत सर्वांना दिसेल थँक्यू थँक्यू बसा 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 कार्यक्रम 1 मिनिटात चालू होत आहे प्लीज बसा प्लीज बघा पुन्हा एकदा गौतमीला भेटायचं असेल
बघायचं असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजेल. खास सर्वांच्या उपस्थितीमध्ये येत आहे खास पहिलवान आला, येत आहे नृत्याची बिजली माही पुणेकर. जोरदार ताड्या वाजवा एव्हरीवन. कार्यक्रम आनंद घ्यायचा आहे, सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत. आणि सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे, सर्वांनी बसून घ्यायचा आहे, कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. मी अवधूत जिथं पोहोचत नाही देवदूत तिथं पोहोचतो आहे. म्युझिक अग काय सांगते झाला.
जोरदार टाळ्या झाला पाहिजे या ठिकाणी. खास माही पुणेकर सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी बसून घ्यायचंय, कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. महिला मंडळ, महिलांच्या घरी भांडण होतात का नवरेशी? होतात का? होतात का? महिला पाच पाच मिनिटाला नवरेशी कशा भांडतात? नवरा असा कामाला चाललेला असतो महिला मंडळ? आयुष्यभरपण काय सुख दिलं काय दिलं? अरे काय झालं काय? शेजारच्या घरात ती भवानी, तिचं काय? तिच्या घरात टीव्ही आहे. मग आपल्या पण घरात आणू बंद पडलेलं काय दिलं? आणि महिलांचं एकच वाक्य असतंय, कुठल्या घरात जाऊ? मला माहिती आहे वाक्याला टाळा येणार. तुम्हाला सांगते मी, मी होती म्हणे घरात टिकली, दुसरी असती तर कधीच निघून गेली असती. बरोबर आहे ना? एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. खास सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांना विनंती आहे, सर्वांनी कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. आणि जे उभा राहिलेले आहे, कृपया करून रसिक प्रेक्षकांना विनंती आहे, सगळ्यांनी खुर्च्या घेऊन डान्स करू नका, खुर्च्या सगळ्यांनी ठेवायच्या आहे. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. येत आहे आमच्या कार्यक्रमाची खास सर्वांची आवडती जीव झालाय ऊतू, आणि येत आहे तुमची आमची लाडकी ऋतू. गाण्याचे बोल आहे रागू पिंजऱ्यात आला. कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे, सर्वांचं मनापासून सहर्ष सहर्ष स्वागत. म्युझिक डाळिंबी रंगाची मिरचीच्या अंगाची मैना मी मुंबईचे साहेबा सोन्याच्या जळीत चांदीच्या जळीत फडफड्या जीवाची साहेबा रघु पिंजऱ्यात आला, रघु पिंजऱ्यात आला.
एक जोरदार टाळ्या झाला वाजेल खास सर्वांच्या उपस्थितीमध्ये ऋतू पुणेकर. अरे टाळ्याच नाही वाजत आहे तुम्ही, टाळ्या टाळ्या कमन. अच्छा एक शायरी तुमच्यासाठी झाली पाहिजे का? झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, कारण की तुझा आवाज खूप गोड आहे. शेर शायरी झालीच पाहिजे. शेर सुना राव जरा गोर से सुनिए, मैं शेर सुना राव जरा गोर से सुनिए, मुझे नहीं आता किसी और से सुनिए. अरे या ठिकाणी मला माहिती तुम्हाला काही सोनं बिन लागलं नाहीये, पण तुम्ही सोन्यासारखे माणसं आहे. इथं व्हीआयपी सर आहे. डान्स आवडतोय का? एकदा जोरदार टाळ्या वाजव, जोरदार. सर्व व्हीआयपी गेस्ट बसलेला आहे या ठिकाणी. महिला मंडळ, महिला तर टाळ्या, महिला असे वाटतात की येरवाडा जेलमध्ये बसवलं त्यांना, असे असे हसत ना. एकदा सगळ्यांच्या हात वरती एकदा समोरच्यांनी जोरदार टाळ्या. आम्ही सोनं नाणं काहीच घेऊन जाणार ना. क्या बात आहे महिला मंडळ, एनर्जी तुमची, एनर्जी पाहिजे. अरे वा, का क्या बात आहे, क्या सोन्यासारखे तुम्ही आहे, पण तुम्हाला काही सोनं लागलं नाहीये, पण सोनं लागलं हे डान्स करण्यासाठी येत आहे. एकदा जोरदार सर्वांच्या टाळ्या झाल्या पाहिजे. आमच्या कार्यक्रमाची येत आहे रील स्टार वेस्टर्न डान्स. आमच्या प्रेक्षकांसाठी पण शायरी झाली पाहिजे ना. हा बोला ना, बोला ना. हिंदी मध्ये म्हणणार, जैसे चांद अधूरा है सितारों के बिना, जैसे गुलशन अधूरा है बहारों के बिना. क्या बात है, क्या बात है. वैसे ही ये कार्यक्रम, ये प्रोग्राम अधूरा है आप सबके बिना. तो मैं चाहूंगी एक बार आप अपने आप के लिए जोरदार तालियां बजाएं. कम ऑन, जोरदार ताड़िया स्वतः साठी, जोरदार ताड़िया चला वाजेल. आणि खास तुमच्यासाठी घेऊन येत आहे, तुला काय सोनं लागले काय? तुला नाही लागलं ना? नाही नाही, मला पण लागलं ना, पण सोनं लागलं घेऊन येत आहे आमच्या कार्यक्रमाची रील स्टार वेस्टर्न डान्स मोनिका पुणेकर. म्युझिक कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या आणि शिट्ट्या झाल्याच पाहिजे मंडळी. म्युझिक Thank you.
गुरु बाबा न वागण तुझ आणि ते तोऱ्यान चाललं मस्का मारू किती ग तुला तुझ वाकडच बोलणं सोबत नसत पोरांना पोरी पुढे झुकण मग असो पोरींच रूप किती बी देखण तुला काय सोनं लागलंय का 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 मग मग ये तुझ्या भाऊ तुला देतो या मग मग ये तुझ्या भाऊ तुला देतो या तुला तर लागलंय का चल हट तुला काय सोनं लागलंय का एकदा जोरदार टाळ्या वाजेल सर्वांच्या उपस्थितीमध्ये. क्या बात है, मला एक विचारायचं आहे, इतर रिक्षावाले किती जण आहे? रिक्षावाले क्या बात है, रिक्षावाले महाग. ड्रायव्हर की जिंदगी में लाखों इल्जाम होते है. कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे आणि सर्वांना विनंती आहे आणि या ठिकाणी खास मला सांगा इथं लव्ह मॅरेज कोणाकोणाचे? लव्ह मॅरेज, लव्ह मॅरेज कोणाकोणाचे? अरे जे हात वरती करते त्यांचं मॅरेजच नाही झालं. इथं इथं बसले व्हीआयपी सर. लव्ह मॅरेज तुमचं आहे का? आई शपथ, क्या बात आहे. किती वर्ष झालं प्रेमाला? किती वर्ष झालं सर तुमचं लव्ह मॅरेज हे? बघा रात्रीच्या 12 वाजता गर्लफ्रेंड आपल्या बॉयफ्रेंडशी कशी बोलती सांग सांग. ऑब्झर्वेशन आवडलं तर टाळ्या वाजवायच्या. बॉयफ्रेंड असा चाळी थांबलेला असतो, माग 4-5 कुत्रे असतात आणि गर्लफ्रेंडचा आवाज चादरामध्ये तिच्या बापाला पण पोचत नाही इतकी हळू बोलती. रिंग वाजती, टिरिंग टिरिंग गर्लफ्रेंडचा आवाज. हॅलो बोलती कुठून? अरे कुठून काय घरातून बोलत आहे. तुझा बाप टकल्या कुठे? अरे माझ्या बापाला टाकल्या म्हणू नको. मग काय अमरीश पुरी म्हणू? अरे कपना. आणि मुलींचं एकच वाक्य, ऐक ना बोल ना, ऐक ना बोल ना, 10 रुपयाचा रिचार्ज टाक ना. अरे आता 10 रुपयाचा रिचार्ज भेटतच नाही. वा वा, कितीचा रिचार्ज? एकदा जोरदार सर्वांच्या टाळ्या वाजेल. अरे प्यार करना है तो निर्मावाली से करो. अरे प्यार करना है तो निर्मावाली से करो. वो कहती है पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. जोरदार सर्वांच्या टाळ्यांचा आवाज येईल. मजा मस्त. एकदा खास बोलायचंय सबसे कातिल गौतमी पाटील. महिला मंडळ इथं मत म्हातारी बसली का इथे? किती जण इथे? एका बाईने उखाणा घेतला कालच्या, काल एका लग्नात गेलो तो. बाईने नवरा गोरा असतो आणि बायको काळी असते. नवरा म्हणतो केंद्रात केंद्र दुधाचं केंद्र, केंद्रात केंद्र दुधाचं केंद्र आणि माझ्या नशिबी आलंय काळ वेंद्र. या ठिकाणी खास कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आणि घेऊन येतो एकदा जोरदार टाळ्या. गाण्याचे बोल आहे बघतोय रिक्षा वाला. ओके, पण जर तुम्ही बसणार नाही तर परफॉर्मन्स सुरू होणार नाही. नम्र विनंती सगळ्यांना. ऐका सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी बसून घ्यायचंय. मागचे अय शक्तिमान, अय शक्तिमान टोपी बिपी घातला. अरे बस आहे बाब्या, जसं काय इलेक्शनला थांबलाय असा हात वर कर. खाली बसून घ्यायचं सगळ्यांनी. मागचे ऑडियन्स यांना पण विनंती आहे, सगळ्यांनी खाली बसून घ्यायचं आहे. या ठिकाणी सर्व बाउन्सरला विनंती करतो मागे जायचं आहे आणि प्लीज कृपया करून त्या खांबाला हात लावू नका. तिथं लाईट आहे, करंट बिडन लागल्यावर कृपया करून विनंती करतो. सगळ्यांनी कार्यक्रमाचा एन्जॉय करायचा आहे. गौतमी पाटीलचं एकच डान्स झालेलं आहे, अजून 2-3 डान्स असणार आहे, पण कृपया करून सगळ्यांनी तिथं खांबला कुणीच हात लावायचं नाही. मी विनंती करतो, आपलं प्रोटेक्शन बॉडीगार्ड यांना विनंती करतो. मागचे जे ऑडियन्स आहे सगळ्यांनी खाली बसवायचं आहे. कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे सर्वांना. या ठिकाणी खास दिपालीच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि खूप सुंदर असं व्यक्तिमत्व, आदरणीय, सर्वांचे आवडते. या ठिकाणी सर्व आयोजकांना विनंती आहे, कृपया करून जे मागचे ऑडियन्स आहे त्यांना बसवून घ्यायचं आहे. पोलीस अधिकारी यांना पण विनंती करतो.
की या ठिकाणी एक सुंदरस प्रोटेक्शन या ठिकाणी लावायचं आहे आणि कृपया करून विनंती करतो खांबापाशी कुणीच थांबायचं नाहीये. सगळ्यांनी बसून घ्या. हे बघा इथं मान्यवरांनी सांगितलंय 10 मिनिटाचा ब्रेक असणार आहे. सगळ्यांनी बसून घ्या, त्याशिवाय कार्यक्रम सुरू होणार नाही. सगळ्यांनी बसून घ्या. चला, बसल्याशिवाय कार्यक्रम सुरू होणार नाही. समोरचे ऑडियन्स किती शांत बसलेले आहे. कृपया करून सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे. 10 मिनिटं ब्रेक असणार आहे या ठिकाणी. जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत कार्यक्रम सुरू होणार नाहीये. आणि या ठिकाणी खास आमची कोच सर्वांची आवडती परी अप्सरा ही आहे महाराष्ट्राची सुंदरा. वा क्या बात आहे. थँक्यू थँक्यू अवधूत, तू खूप जास्त तारीफ इथं माझी केली आहे. मला असं वाटते मराठीत कळत नाही तर हिंदीत सांगते. बर बसा बसा, बैठो बैठो, बैठ जाइए. पीछे के जितने भी गौतमी पाटिल के फैन है, चाहते है, सभी से मैं रिक्वेस्ट करूंगी, चेयर्स जो मुझे ऊपर ऊपर नजर आ रही है, आपसे रिक्वेस्ट है, निवेदन मैं करती हूँ कि प्लीज आप अगर साथ देंगे तो बस कुछ ही देर में हम आगे की परफॉर्मेंस की ओर बढ़ेंगे. और अगर आपका साथ मिला तो अभी अगला परफॉर्मेंस हो जाएगा. रिक्वेस्ट वंस अगेन, सभी से मैं यहाँ पे रिक्वेस्ट करना चाहूँगी, निवेदन करना चाहूँगी कि अगले परफॉर्मेंस की ओर हम बढ़ने वाले हैं, लेकिन आप सभी का मुझे साथ चाहिए. अभी मुझे कुछ लोग नजर आ रहे हैं, सेटल हुए बसलेले दिसत आहे मला. तर सुरू करूया परफॉर्मेंस. आणि आपले लाडके आमदार साहेब पण येत आहे मंचावर आणि त्यांच्यासाठी जोरदार जोरदार ताडी झाली पाहिजे. हॅलो दोस्तों, एक बात आपको बताना चाहता हूं. ये मनोरंजन का साधन है. आपको अगर सही दिल से इस कार्यक्रम का मजा लेना है तो राज जो कुछ भी हो, राज जो कुछ भी हो इशारों में बता ही देना. राज जो कुछ भी हो इशारों में बता ही देना. हाथ जब उससे मिलाना तो दबा भी देना, लेकिन इशारों में खड़ा रहे कि नहीं, खड़ा रहे कि नहीं. अगर ऐसे ही करोगे आप तो ना आपको मजा आएगा ना डांसर को मजा आएगा. आप आएंगे और चले जाएंगे और जिंदगी का मजा नहीं ले पाओगे. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय, तुम्हाला जर खऱ्या अर्थाने गौतमी पाटलाचा मनमुराद आनंद लुटायचा असेल तर कृपा करून पोलीस डिपार्टमेंटला आणि बाउन्सरला सहकार्य करा. आणि जर याचं होत नसेल तर मी पण तुम्हाला सांगतोय, कार्यक्रम तुमच्यासाठी आहे, कार्यक्रम मनोरंजनाचा आहे. कार्यक्रमामध्ये आपण उभं राहून मागच्यानं जर त्रास होत असेल तर तो कार्यक्रम कार्यक्रम नसतो. आणि म्हणून जोपर्यंत ही जी समोरची माणसं उभी आहेत तोपर्यंत कार्यक्रम होणार नाही. मित्रांनो, मी तुम्हाला एवढं सांगतो. आणि त्यामुळे कार्यक्रम जर सुरू करायचा असेल तर आपल्याला थोडी शांतता पाळावी लागेल, शिस्तीमध्ये राहावं लागेल. हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे. हा कार्यक्रम पुण्याची तुम्ही किती जरी ओरडलात तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, जिथं जिथं तुम्हाला बसायला जागा आहे त्या ठिकाणी आपण बसावं एवढी मी आपल्याला विनंती करतोय. आणि जर आणि ज्या खुर्च्या उचलतात जी माणसं, जी मुलं खुर्च्या उचलतात, त्यांनी कृपा करून एक औचित्य साधून या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचं नाव कलंकित होईल अशा प्रकारचं वर्तन करायचं नाही, ही मी तुम्हाला विनंती करतो आहे. अशा प्रकारचं गौतमी पाटलाचे अनेक कार्यक्रम अशाच पद्धतीनं अर्धवट संयोजकांना सोडून द्यावं लागलं आणि त्यामुळे अजून आपल्याला बराच अवकाश आहे. तिचं फक्त एक तुम्ही डान्स बघितलेला आहे, अजून तुम्हाला 4-5 तिचे डान्स बघायचे आहेत. आणि अशा प्रकारे तुम्ही हुल्लडबाजी कराल तर अनेक प्रश्न निर्माण होतील. पोलीस विभागाला मी विनंती करतोय की त्यांनी
थोडं शांततेमध्ये घ्यावं एवढी विनंती करतोय. आणि पुन्हा आपण जरा सुरू करा. धन्यवाद आमदार सर. आणि सगळ्यांनी बसून घ्यायचंय, काय झालं नाही या ठिकाणी. आणि खास या ठिकाणी कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. सर्वांना विनंती आहे, रिक्षावाला आणि सर्व मित्र परिवार यांचं मनापासून स्वागत. आणि महिला मंडळ याचा कार्यक्रम यायचा आहे. सबसेगातील गौतमी पाटील प्रस्तुत नुसतात राडा. सगळ्यांनी बसून घ्या, बसून घ्या, सगळ्यांनी बसून घ्या. मी विनंती करतो परत, मान्यवरच सांगितलंय काय झालं नाही तिथं मागे, काही झालं नाही. सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे. पोलीस प्रोफेशन यांना पण विनंती आहे, सहकार्य करायचं आहे. आणि खास कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे सगळ्यांनी. सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही जितका कार्यक्रमाला लेट करणार आहे तितका कार्यक्रम लेट होणार आहे. गौतमी पाटील यांचे गाणे, अजून तीन चार गाणे डान्स आहे, पण तुम्ही आत्ताच बसून घेत नाहीये, सहकार्य करत नाही, तर कार्यक्रम आपल्याला इथं अर्ध्यातच बंद केला जाईल. तसं मान्यवरांचं पण आलेलं आहे, ते म्हणले की कार्यक्रम या ठिकाणी बघणार आहे, नाही तर कार्यक्रम इथंच आम्ही बंद केला जाईल. करायचंय का बंद करायचंय का? म्हणून म्हणतोय कृपया करून सगळ्यांनी ऐका, बसून घ्यायचं एकदा ठिकाणी. ते उभं राहिलेलं आहे खांबाला, कुणीच हात लावायचा आहे. एकदा सगळ्यांनी बोलायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. खास तुमच्या घेऊन येते आमच्या कार्यक्रमाची सर्वांची आवडती रेल स्टार वेस्टर्न डान्स जोशना बुनेकर. गाण्याचे बोल आहे, बघतोय रिक्षा वाला. कार्यक्रम झाले, सर्वांचं मनापासून सहर्ष सहर्ष स्वागत. आणि येत आहे जोशना पुणेकर. देखिए बहुत सारे परफॉर्मेंसेस अभी भी बचे हैं, दिल थाम के बैठिए, क्योंकि अभी तो गौतमी का सिर्फ एक परफॉर्मेंस हुआ है, इसके बाद बहुत सारे ब्यूटीफुल खूबसूरत से परफॉर्मेंस होने वाले हैं. बस चाहिए आप सभी का साथ, और मैं चाहूंगी अगले परफॉर्मेंस के लिए जोरदार जोरदार तालियां आप सभी की ओर से होनी चाहिए. म्यूजिक जोशना पुणेकर. ताड़ा ताड़ा जोरदार ताड़ा झालंच पाहिजे.
कौवा पासून मी वाजवतो भोंगा, कौवा पासून मी वाजवतो भोंगा, घराच्या भवती घालतोय पिंगा। अग कौवा पासून मी वाजवतो भोंगा, कौवा पासून मी वाजवतो भोंगा, घराच्या भवती घालतोय पिंगा। अग पाहून मना तू असा इशारा केला, अग पाहून मना तू इशारा केला, बघतोय रिक्षावाला गवाट तुझी बघतोय रिक्षावाला, मी बघतोय रिक्षावाला गवाट तुझी बघतोय रिक्षावाला। ओय होय होय, जोरदार ताली होनी चाहिए एवरीवन, कम ऑन, जोरदार ताली दर्द सगळ्यांच्या, बघतोय रिक्षावाला, पण रिक्षावाल्यांचं लक्ष गौतमी पाटील यांच्याकडेच आहे, बरोबर आहे का नाही? या ठिकाणी खास सर्वांच्या उपस्थितीमध्ये मला माहिती आहे 440 करंट दिलेलं आहे ना, खरंच करंट दिलं का नाही? कुणी करंट दिलाय? सबसे कातील गौतमी पाटील कुणी दिलाय करंट? कुणी दिला? इथं बसले VIP लोक कुणी दिलाय? या वड्यात विश्वगांशी सबसे कातील गौतमी पाटीलचा वार आहे। ओम भट मनीषा, मनीषा नाही मी दीप्ती आहे। दीप्ती आहे का? गाणं घ्यायचं का आता पुढचं? विचारू आहे गाणं घ्यायचं का? गुणाचं गाणं घ्यायनी भट, ओम भट आता येत आहे। मनीषा दीप्ती, दीप्ती नाही, 440 करंट दिलाय मला, कुणी दिलाय? कोणी? आमची साक्षी नगरकर। डोळे बघ, डोळे बघ, डोळे बघ, एकदा जोरदार टाळ्या मध्ये सगळ्यांच्या, येत आहे रील स्टार वेस्टर्न डॉल साक्षी नगरकर। आणि कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे, आणि रसिक प्रेक्षकांनो महिला मंडळ मला एक विचारायचं आहे, इथं महिला मंडळ इतके शांत बसलेले, किती शांत, किती शांत, एकदम टाळ्या नाही काही नाही, नुसते असे बसले जसं। अच्छा अच्छा, एकदा ना आपण महिला मंडळ वर्सेस पुरुष मंडळ घेऊया, ठीक आहे? हा बघूया, आपण बघूया कोण जास्त एक्साइटेड आहे ते, आपण आता इथे बघूया, ठीक आहे? महिला मंडळ, नाही नाही आवाज, पुन्हा एकदा महिला मंडळ, हात वर तिकडून, हात वर, हात वर, महिला मंडळ, आवाज जायचा तुझा चिमणे, आवाज जायचा, जोरदार टाळ्या खास घेऊन येत आहे आमच्या कार्यक्रमाची रेल स्टार साक्षी नगरकर, 440 करंट म्युझिक नाच करायचा नाही। ओहो साक्षी नगरकर, तुम्हाला
140 करंट माझा क्या बात आहे. या ठिकाणी खास सर्वांच्या उपस्थितीमध्ये रसिक प्रेक्षकांना विनंती आहे. मला माहिती आहे सगळे जण इतके चेहरे बारीक केलेले आहे, पण आता बारीक चेहरा तुमचा नाही होणार आहे. मला विचारायचं आहे, कारभार सोपा नसतो रे गाणं कुणाकुणाला माहितीये? सगळ्यांना माहिती नाहीये. सगळ्यांचा आवडता गाणं मला असं वाटतंय हाच असेल. हे गौतमी पाटीलचं हे गाणं आहे. गौतमी पाटीलने अनेक गाणे केलेलं आहे. सरकार तुम्ही केलं मार्केट जाम. गाणं कुणाकुणाला माहितीये? हात वर हातवर हातवर हातवर. अरे वा, दिलाचं पाखरू हे गाणं कुणाकुणाला माहितीये? सबसे कातील गौतमी पाटील यांचं गाणं आहे. सगळे जणांनी बघितलंच असेल. आणि सगळ्यांना विनंती आहे, ते तर गाणे तर रिलीज झालेले आहे. सरकार तुम्ही केलं मार्केट जाम, अगदी सर्वांचं मार्केट जामच केलेलं आहे. पण एकदा मार्केट जाम करण्यासाठी येत आहे, पण सरकार तुम्ही केलं मार्केट जाम हे गाणं होणार आहे. पण 15 डिसेंबरला सबसे कातील गौतमी पाटील यांचा चित्रपट येतोय. काय नाव आहे? घुंगरू. काय नाव आहे? मला बीएपीच्या चेहऱ्यातून आणि तोंडातून वाक्य ऐकायचं. कुठला पिक्चर येतोय सर? घुंगरू. तर नक्की चित्रपट गृहात जाऊन बघायचा आहे, कारण की तुम्हाला सांगू का, मराठी लोक मराठी माणसाचे चित्रपट बघत नाहीये. आपल्या लोकांनी चित्रपट बघितले तर आपले चित्रपट खूप चांगले चालतील. आता बघा, तुम्ही तमिळ लावत लोकांचा हिंदी चित्रपट बघता, तुम्ही हिंदी चालतो, मराठी का पडतो चित्रपट? का की मराठी लोक मराठी माणसाला सपोर्ट करत नाही. तर सगळ्यांना एक विनंती आहे, नक्की थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघायचा आहे.
चित्रपटाचं नाव आहे घुंगरू. एकदा जोरदार टाळ्या वाजेल. येत आहे कार्यक्रमाला सर्वांची आवडती गुणी अभिनेत्री सबसे कातिल गौतमी पाटील. सरकार तुम्ही केलंय मार्केट जा सबसे कातिल. चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सर्वांचा आनंद घ्यायचा आहे खास एकदा या कार्यक्रमाचा. सर्वांच्या उपस्थितीमध्ये असं सर्वांचं स्वागत. येत आहे सबसे कातिल गौतमी पाटील म्युझिक. अरे जोरदार ताळ्या झालंच पाहिजे एव्हरीवन कम ऑन. आणि आपल्या समोर गौतमी पाटील. ताळ्या झाला पाहिजे सगळ्यांच्या. विचारणार परफॉर्मन्स आवडला का. आवडला का परफॉर्म. वन्स मोर घ्यायचा का. टाळ्या वन्स मोर पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे सगळ्यांच्या हात वरती. महिला मंडळ खास सर्वांच्या उपस्थितीमध्ये येत आहे. खूप सारे परफॉर्मन्स गातील. ओके या ठिकाणी खास सर्वांच्या उपस्थितीमध्ये सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे. रसिक प्रेक्षकांनी कुंदन दादा या ठिकाणी खास सर्वांनी बसून घ्यायचं आहे. कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. सर्वांचं मनापासून स्वागत. आणि या ठिकाणी सुंदरसा डान्स परत एकदा होत आहे. पण टाळ्याच्या खणखणीत शिट्ट्या झाल्या पाहिजेल. सर्व पोलीस अधिकाऱ्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि या ठिकाणी येत आहे आमच्या कार्यक्रमाची सर्वांची आवडती कलाकार
नृत्याची भिजली माही पुणेकर. गाण्याचे बोल आहे फॅन्टॅस्टिक, एकदा जोरदार टाळ्या दिला पाहिजे आणि त्यांना साथ देत आहे सहकलाकार म्युझिक. माही पुणेकर यांच्याकडे जोरदार टाळ्या झाला पाहिजे. मला एक बोलू वाटतंय कलाकारासाठी, कलाकार कभी मरता नाही दोस्तो, कलाकार को जिंदा दफनाया जाता है. दादा कॅमेरे दादा, कलाकार कभी मरता नाही दोस्तो, कलाकार को जिंदा दफनाया जाता है. अगर उसकी कबर खोल कर देखो, कभी भी तालियों के आवाज में पाया जाता है. एकदा कलाकारासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. महिला मंडळ थंडी वाजायला लागली का सगळ्यांना? नाही ना, सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. सगळ्यांच्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. सर्व VIP गेस्ट मित्र परिवारांच्या आणि खास मला सांगा इथं डायव्हर किती जण आहे? डायव्हर सगळे का इथले? सगळे गाड्या चालवतात मोठ्या? वा वा वा, मला एक भूल वाटतं. हो हो बोल. ड्रायव्हर की जिंदगी में लाखो इल्जाम होते. जी जी, ड्रायव्हर की जिंदगी में लाखो इल्जाम होते है. निगाहे साफ होते फिर भी बदनाम होते. खास एकदा जोरदार टाळ्या पाहिजे. घेत आहे ड्रायव्हरला जीव लावशील का बोरी. आमच्या कार्यक्रमाच्या खास उपस्थितीमध्ये
एक सुंदरसा डान्स घेऊन येत आहे आमच्या कार्यक्रमाला. एकदा जोरदार टाळ्या वाजेल. येत आहे डायव्हरला जीव लावशील का पोरी. देखिए अभी तक मुझे लग रहा है नगरकर आणि मोनिका पुणेकर डायव्हरला जीव लावशील का पोरी. देखिए परफॉर्मेंस सिर्फ तभी शुरू होगा जब आप लोग साथ देंगे. अगले परफॉर्मेंस के लिए कितने लोग एक्साइटेड है वो प्लीज बताएंगे. एक्साइटेड? यस. ओके तो चलिए बढ़ते हमारी अगली परफॉर्मेंस की ओर जोरों शोरों से. फिर एक बार हमारे अगले परफॉर्मेंस की ओर बढ़ते हैं. मैं चाहूंगी कि जोरदार जोरदार तालियां आप सभी की ओर से होनी चाहिए फॉर द नेक्स्ट परफॉर्मेंस. अगले परफॉर्मेंस के लिए म्यूजिक डायव्हरला जीव लावशील का पोरी. डायव्हरला जीव थोडा लाव पोरी लाव. या डायव्हरला जीव थोडा लाव. या डायव्हरला जीव थोडा लाव पोरी लाव. या डायव्हरला जीव थोडा लाव. Yeah.
जोरदार टाळ्याला वाजेल. आणि आता सगळ्यांना विनंती आहे, सबसे कातील गौतमी पाटील हे अर्धा तास स्टेजवर परफॉर्म होणार आहे सबसे कातील गौतमी पाटील यांचा. एकदा जोरदार टाळ्याला वाजेल खनखनीत सबसे कातील. मला वाटतंय एनर्जी आमचीच एनर्जी जी जास्त, एनर्जी खूप खूप डाऊन झाली आहे. बर बोलवायचं का? आवाज नाहीये, आवाज नाहीये. देखिए बिल्कुल मजा नहीं आ रहा है, गौतमी को बुलाना है स्टेज पे. देखिए यहाँ पे मुझे पीछे की ओर से काफी ज्यादा आवाज सुनाई आ रही है, लेकिन आगे की ओर से यहां से मुझे आवाज सुनाई नहीं आ रही है. Make some noise everyone! सबसे कातिल गौतमी पाटील. And let's go! ये ताय आमच्या कार्यक्रमाचे खास सबसे कातिल गौतमी पाटील आणि आमचा ग्रुप. एकदा जोरदार सर्वांच्या टाळ्या झाला वाजेल महिला मंडळ. सगळ्याला टॅक्स लागलाय, टाळ्याला टॅक्स नाही लागलाय. ये ताय Once again, सबसे कातिल गौतमी पाटील. Music. Music. Because. All Star Remix. Amma baila pahna zalle me ya ture ture ture. Mala pahita tule ja pure.
Oh,
तू शांती ठेव पत्नीच्या रात्रीला पटाणा काय जाणताय तो पाच जुळून गेलं आहे
माझ्या दिलाच्या राणीनं अख मार्केट जाम केलं या गौतमीनं. तुझी कातिलदा आयला झालो मी फिदा, तुझी कातिलदा आयला झालो मी फिदा. भल्या भल्या ना फुटलाय घाम, भल्या भल्या ना फुटलाय घाम. माझ्या दिलाच्या राणीनं अख मार्केट जाम केलं या गौतमीनं. माझ्या दिलाच्या राणीनं अख मार्केट जाम केलं या गौतमीनं. ये पाटलांचा बैल गाण त्याने घाटात गेला येराडा. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. या ठिकाणी मी विनंती करतो गौतमी पाटील यांना की दोन शब्द बोलायचे. कसा कार्यक्रम, कसा वाटला? मज्जा आली ना? मज्जा आली का? कशात सगळे? आवाज नाही, आवाज खर. तर मी तुमचं सर्वांचंही आभार मानते की तुम्ही आज इथं आले. तुमचं प्रेम मला नेहमी मिळत असतं, आजही प्रचंड प्रमाणात मिळलंय. खरंच खूप छान वाटतंय. महिला वर्ग, मी तुमचंही आभार मानते, मी तुमचंही आभार मानते इथं आल्याबद्दल. आणि खरं तर मला इथं आज बोलवल्याबद्दल आमदार मनोहर चंद्रिका पुरे, दादा डॉक्टर सुगत चंद्रिका पुरे, मी यांचं मनापासून आभार मानते की त्यांच्यामुळं मी आज तुम्हाला सर्वांना भेटले. आणि खरंच लव यू, धन्यवाद. अच्छा गौतमी, सगळ्यांची तू लाडकी आहे आणि सगळ्यांना तुझी स्माईल खूप आवडते आणि मला सुद्धा तुझी स्माईल खूप आवडते. और स्माईल पे एक शायरी करना चाहूंगी की आपकी मुस्कुराहट ने, की आपकी मुस्कुराहट ने हमारे होश उड़ा दिए, की आपकी मुस्कुराहट ने हमारे होश उड़ा दिए. हम सब होश में ही आने वाले थे, कि हम सब होश में ही आने वाले थे, आप फिर से मुस्कुरा दिए. एक बार जोरदार तालियां हो जाए. थैंक यू. जोरदार टाळ्या गौतमी पाटील यांच्यासाठी, एकदा जोरदार टाळ्या वाजेल. आमदार मनोहर चंद्रपुरे साहेबांचं आणि डॉक्टर सुजत चंद्रपुरे साहेबांचं खूप खूप धन्यवाद, त्यांनी आम्हाला कार्यक्रम दिल्याबद्दल. आणि असंच सहकार्य करायचं आहे सबसे कातील गौतमी पाटील यांचं. आणि सगळ्यांनी सावकाश जायचं आहे. आणि या ठिकाणी डॉक्टर सुगत चंद्रकीपुरे यांचं साठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे, एकदा जोरदार. आणि
ज्यांना ही कार्यक्रम पाहिजे असेल तर संपर्क साधायचा आहे आमचे मॅनेजर अशोकजी खरात यांना. लग्न असेल, वाढदिवस असेल, जत्रा असेल, उरुस असेल, सेलिब्रिटी शो असेल तर संपर्क म्हणजे आमचे सर्वांचे आवडते मॅनेजर अशोकजी खरात. धन्यवाद. आणि खास आणि सबसे कातील गौतमी पाटील यांच्या इन्स्टा आय डीला पण यांचा नंबर आहे आणि यांच्या इन्स्टा आय डीला पण अशोकजी खरात यांच्या खाली नंबर आहे. ज्यांनाही कार्यक्रम पाहिजे असेल तर संपर्क करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सावका जायचं आहे महिला मंडळ सगळ्यांनी, पुरुष मंडळींनी पण सावका जायचंय. पोलीस अधिकारी यांचं पण खूप धन्यवाद, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पोलीस प्रशासनासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. कमॉन कमॉन. आणि आमचे आमचे बॉडीगार्ड खरंच मेहनत घेतलेले बॉडीगार्ड, तुमचं पण एकदा खूप खूप धन्यवाद. असं प्रेम, लव यू. आणि तुला पण मनापासून लव यू. तुला पण थँक्यू, थँक्यू सो मच. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. ओके चालू.